हरिओम, मी वासुदेव सिंह प्रभाकरराव जोशी। मी सावळी उपासना केंद्रात सप्तसंघ सेवक आहे, पण आता सध्या आम्ही औरंगाबादलाच शिफ्ट झालो आहे, त्याच्यामुळं चिकलठाणा उपासना केंद्रात आम्ही उपासनेला येतो आहोत। माझा एक अनुभव आहे, सावळी उपासना केंद्रामध्ये 10 गावामध्ये अनुभव संकीर्तनासाठी मुंबईहून टीम आली, आणि मग आम्ही सगळ्या भक्तांनी पूर्ण तयारी केली 10 गावी जायसाठी। पहिला दिवस होता, जिंतूर गाव होतं, जिंतूर तालुक्यात अनुभव संकीर्तनासाठी आम्ही आलो होतो सगळेजण, आणि एक बॉक्सची म्हणजे स्टेरिओची पिन राहिली म्हणून मी सावळी माझ्या गावी वापस जाऊ लागलो। 20 किलोमीटरचा प्रवास होता, पण थोडंसं गडबडीतच मी ड्रायव्हिंग करत होतो, माझ्याजवळ 4-व्हीलर होती, आणि हिवरखेड्या गावाजवळ जवळजवळ 4-5 बाया समोर आल्या म्हणून मी थोडीशी गाडी साईडनं घेतली, आणि समोरून दगड आला, एका टायरला समोरच्या टायरला दगड आला, आणि माझ्या गाडीच्या 3 पलट्या झाल्या। माझ्यासोबत एक मुलगा होता सावळीचा, 3 पलट्या झाल्यानंतर मग सगळी पळापळ झाली, घाबराघाबर झाली, पण 3 पलट्या होऊनही आमच्या केसालाही धक्का लागला नाही, बापू कृपेनं आम्हाला काहीच झालं नाही, बिलकुल अजिबात काही नाही झालं। तिथून उठलोत आणि पुन्हा अनुभव संकीर्तनासाठी बापूने आम्हाला म्हणजे खूप मोठी शक्ती दिली, आणि पुन्हा आम्ही ते 10 गावं बापूने आमच्याकडून करून घेतले। इतका सुंदर अनुभव आहे, प्रत्येक माणूस म्हणत होता या गाडीतला एकही माणूस वाचू शकत नाही, बापूने त्याच्यातून मला सुखरूप बापूने बाजूला काढलं, एकदम सुखरूप, इतका सुंदर माझा बापू आहे। हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविधान।